ना गुरु ना निस्पेदा। आता प्रश्नोत्तरांची फेरी। फॅशन शो तर झाला, पण यानंतरची प्रश्नोत्तराची जी फेरी आहे ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, बरं का? ह्या प्रश्नोत्तराच्या फेरीमध्ये अचूक उत्तर देणारी जी विजेती असेल ती आजच्या स्पर्धेची अंतिम विजेती ठरणार आहे। पहिला प्रश्न असा आहे, समजा चुकून भाजीच्या रस्त्यामध्ये मीठ जास्त पडलं तर अशा वेळी तुम्ही काय कराल? मिस शनया, तुम्ही सांगा अशा वेळी तुम्ही काय कराल? भाजीत मीठ जास्त पडलं तर ती कशाला खायची भाजी? दुसरी भाजी ऑर्डर करायची। भाजीत मीठ जास्त पडलं तर एक तर लिंबू पिळावं किंवा मग बटाटा घालावा, तर खारटपणा कमी होतो। बरोबर, अगदी बरोबर। बरं, दुसरा प्रश्न सनेयासाठी। समजा तुमचं नवऱ्याशी कडाक्याने भांडण झालंय आणि नवरा खूप रागावला असेल, तर तुम्ही ती सिच्युएशन कशी काय हँडल कराल? मी काय मागे मागे जाणार नाही सॉरी वगैरे म्हणायला, सरळ दुर्लक्ष करेल। त्यांनी यायचं सॉरी म्हणायचं, मला पटवायचं, डिनरला द्यायचं, मग मानेन। मला वाटतं का नवरा बायकोच भांडण झालं, दुसऱ्यांनी शांत बसावं, तरच संसारात वाद होत नाही। एकमेकांना समजून घेण्याने चांगला संसार होऊ शकतो। तिसरा प्रश्न, आयुष्यातला खरा आनंद कशात आहे? आयुष्यातला खरा आनंद ऑब्व्हियसली गेटिंग अप लेट, त्याच्यानंतर शॉपिंगला जा, खूप शॉपिंग करा, त्याच्यानंतर पार्लरला जा, ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टीत आहे, कारण तुमचे आयुष्य आरामात करू शकता सगळं। पण त्यासाठी पैसे नको का? मला वाटून राहिलं का खरा आनंद हा मान्यत असतो, तो आपण बहुधा बाहेर शोधतो, पण तो आपल्या आतच असतो। माझ्या मते दुःखातही आनंद शोधण्याची कला ज्याला साधली तो खरा आनंद। आजच्या स्पर्धेचा शेवटचा प्रश्न, सौंदर्याची व्याख्या तुम्ही कशी कराल? मिशन आहे व्याख्या का काय असत ते? व्याख्या डेफिनेशन। ओके, ब्युटीचे डेफिनेशन। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे, त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.